द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 पार्ट 4 आपण सुरू करणार आहोत. सेक्शन 11 कोर्ट्स ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट्स. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट हे त्याला जिथे ज्या ठिकाणी योग्य वाटेल अशा ठिकाणी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास अँड ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ सेकंड क्लास ह्याचे कोर्ट्स एस्टॅब्लिश करू शकतं. पण हे एस्टॅब्लिश करण्यापूर्वी ते स्टेट गव्हर्नमेंट हे हायकोर्टचं कन्सल्टेशन घेतं आणि मग नोटिफिकेशन इश्यू करून असे कोर्ट्स एस्टॅब्लिश करतं. तसंच हायकोर्टाचं कन्सल्टेशन घेऊन स्टेट गव्हर्नमेंट काही विशिष्ट लोकल एरियासाठी एक किंवा अधिक स्पेशल कोर्ट्स ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास ऑर ऑफ सेकंड क्लास एस्टॅब्लिश करू शकतं फॉर एक्सरसाइजिंग ज्युरिस्डिक्शन ऑफ सम पर्टिक्युलर केस ऑर पर्टिक्युलर क्लास ऑफ केसेस. काही विशिष्ट केस किंवा विशिष्ट क्लास ऑफ केसेस राहण्यासाठी अशा प्रकारचे स्पेशल कोर्ट्स स्टेट गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश करू शकतं आणि अशा वेळेला तिथल्या इतर कोणत्याही त्या लोकल एरियातल्या इतर कोणत्याही कोर्टाला अशा पर्टिक्युलर केसेसमध्ये आपलं ज्युरिस्डिक्शन एक्सरसाइज करता येत नाही. हा झाला सबसेक्शन 1. आता सबसेक्शन 2, हे जे काही कोर्ट्स एस्टॅब्लिश केलेले आहेत स्टेट गव्हर्नमेंटनं, ह्याचे प्रिसाइडिंग ऑफिसर्स हे हायकोर्ट अपॉइंट करतं. म्हणजे कोर्ट्स एस्टॅब्लिश करण्याचं काम स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, पण त्याचे जे प्रिसाइडिंग ऑफिसर्स आहेत दे आर अपॉइंटेड बाय हायकोर्ट. त्यानंतर सबसेक्शन 3 सांगतो, हायकोर्ट हे जर त्याला योग्य वाटेल किंवा आवश्यक वाटेल एक्सपिडियंट ऑर नेसेसरी तर एखाद्या जज इन अ सिव्हिल कोर्ट, एखाद्या सिव्हिल कोर्टातल्या जजला हे फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट किंवा सेकंड क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचे पावर्स हे त्याच्यावर कॉन्फर करू शकतं, त्याला देऊ शकतं. हा झाला सेक्शन 11. आता आपण पाहूया सेक्शन 12, चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट अँड ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. आता याचा सबसेक्शन 1 सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हायकोर्ट हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासपैकी एकाला चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून अपॉइंट करतो. ही अपॉइंटमेंट हायकोर्ट करतो. तसंच सबसेक्शन 2 सांगतो की ह्या चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटशिवाय ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटसुद्धा अपॉइंट करू शकतो हायकोर्ट. कुणाला? ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासला. ह्या ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या सगळ्या किंवा काही पावर्स देऊ शकतं हायकोर्ट. हायकोर्टानं दिलेल्या निर्देशानुसार त्याला त्या पावर्स दिल्या जातात. त्यानंतर सबसेक्शन 3 क्लॉज ए आहे की ह्याशिवाय हायकोर्ट चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ह्याला सब डिव्हिजनल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून अपॉइंट करू शकतं एखाद्या सब डिव्हिजनसाठी. जर त्यांना रिक्वायर्ड वाटलं हायकोर्टाला आवश्यकता वाटली तर एखाद्या फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला सब डिव्हिजनल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून अपॉइंट करू शकतो. त्यानंतर सब क्लॉज बी म्हणतो की त्या सब डिव्हिजनमधले जे काही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट्स आहेत पण त्याच्यामध्ये एखादा ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असेल तर तो सोडून त्या एरियामध्ये येणारे जेवढे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत त्या सब डिव्हिजनमध्ये त्या सगळ्यांवर कंट्रोल असतो सब डिव्हिजनल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचा, बट सब्जेक्ट टू कंट्रोल ऑफ CJM चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या कंट्रोलच्या अधीन राहून त्या सब डिव्हिजनमध्ये येणाऱ्या सर्व ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचा कंट्रोल ह्या त्या सब डिव्हिजनल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे असतो. झाला सेक्शन 12. आता सेक्शन 13 आहे की सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या रिक्वेस्टनुसार हायकोर्ट कोणत्याही व्यक्तीवर, अर्थात ती कोणतीही व्यक्तीमध्ये प्रोविजिओ क्लॉज काय दिलेला आहे की त्याच्याकडे हायकोर्टानं सांगितलेल्या हायकोर्टानं तयार केलेल्या रूल्सनुसार त्याच्याकडे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्स रिगार्डिंग टू लीगल अफेअर्स असला पाहिजे, म्हणजे त्याचे रूल्स हायकोर्टानं स्पेसिफाय केलेले आहेत, अशा कोणत्याही व्यक्तीवर हायकोर्ट ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास ह्यांच्या पावर्स कॉन्फर करू शकतो. कशासाठी? टू रन पर्टिक्युलर केसेस और पर्टिक्युलर क्लास ऑफ केसेस की. आणि ह्या ज्या काही पावर्स असतात त्या नॉट एक्सिडिंग 1 साठी असतात, एका वेळेला
यांना 1 वर्षापेक्षा जास्त नसेल अशा कालावधीसाठी, म्हणजे जास्तीत जास्त 1 वर्षासाठी हायकोर्ट अशा पावर देऊ शकतं. आणि असं सबसेक्शन 2 मध्ये म्हटलेलं आहे. आणि सबसेक्शन 3 मध्ये म्हटलेलं आहे की अशा स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटना हायकोर्ट ह्या हे पावर ऑफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट पण कॉन्फर करू शकतो. त्याच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या पण काही पावर्स हे हायकोर्ट अशा स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटना कॉन्फर करू शकतो. त्यानंतर सेक्शन 14 लोकल ज्युरिस्डिक्शन ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. तर असं सांगितलेलं आहे की हे जे काही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत अंडर सेक्शन 11, म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट 1st क्लास 2nd क्लास, किंवा अंडर सेक्शन 13, म्हणजे स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट्स, ह्यांचं ज्युरिस्डिक्शन, त्याचं लोकल लिमिट एरिया हे डिसाईड कोण करतं, तर चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट करतं, बट अंडर कंट्रोल ऑफ हायकोर्ट. म्हणजे CJM जे आहेत ते सेक्शन 11 आणि सेक्शन 13 खालील ह्या मॅजिस्ट्रेट्सच्या लोकल एरिया डिफाईन करतो. आणि त्याशिवाय जे काही स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत ते त्यांना ज्या एरियामधल्या केसेसचं ज्युरिस्डिक्शन दिलेलं आहे त्या एरियामध्ये ते कुठेही त्यांचं सिटिंग घेऊ शकतात, असा ह्याच्यामध्ये प्रोव्हिजिव्ह क्लॉज दिलेला आहे. त्यानंतर सबसेक्शन 2 आहे, ज्युरिस्डिक्शन अँड पॉवर ऑफ एव्हरी सच मॅजिस्ट्रेट शॅल एक्सटेंड थ्रू आउट द डिस्ट्रिक्ट. संपूर्ण जिल्ह्याचं ज्युरिस्डिक्शन त्यांच्याकडे आहे. सेक्शन 15 असं म्हणतो, सबऑर्डिनेशन ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. तर ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, एव्हरी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शॅल बी सबऑर्डिनेट टू सेशन जज. प्रत्येक चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हा सेशन जजच्या सबऑर्डिनेट आहे, म्हणजे सेशन जजच्या कंट्रोलखाली त्याचं काम चालतं, त्याला सबऑर्डिनेट आहे. आणि उरलेले सगळे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या अंडर येतात, बट सब्जेक्ट टू कंट्रोल ऑफ सेशन जज. म्हणजे सेशन जजच्या कंट्रोलच्या अधीन राहून उरलेले सगळे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या सबऑर्डिनेट येतात. आणि चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हे वेळोवेळी नियम बनवून ह्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ 1st क्लास आणि 2nd क्लासच्या कामाचं डिस्ट्रीब्युशन करून देऊ शकतो, असं सबसेक्शन 2 मध्ये म्हटलेलं आहे.